गिअर अप जिम अँड फिटनेस सेंटरच्या वतीने बॅरिस्टर नागपाय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर लहान मुलांसाठी आयोजित समर कॅम्पला 80 विद्यार्थ्यांची उपस्थिती लागली. सलग दुसऱ्या वर्षी 15 दिवस चालणाऱ्या या कॅम्पमध्ये मैदानी खेळ, तलवारबाजी यांच्यासह विविध क्रीडा प्रकार आणि कसरतींचा समावेश असल्याने बालचमूंसाठी सुट्टीच्या काळातील ही मेजवानीच ठरत आहे. फावल्या वेळेत मोबाईल गेम्स आणि टीव्ही मध्ये अडकलेल्या लहान मुलांना या समर कॅम्प मध्ये मोकळा श्वास मिळतो याबाबत पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. लहान मुलं जनरली मोबाईल म्हणा किंवा टीव्ही यावर जास्त व्यस्त असतात. अशा प्रकारच्या मैदानी किंवा अशा प्रकारच्या कॅम्पमुळे खेळणे किंवा एकमेकात मिसळणे, मिक्सअप होणे किंवा इतर मुलांशी कम्युनिकेट करणे किंवा इंटरॅक्शन करणे या सगळ्या गोष्टी या कॅम्पमुळे साध्य होतात. त्याचबरोबर या कॅम्पमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स हे शिकवले जातात. त्यातून जे जुन्या पद्धतीचे खेळ हे जे आपण आता विसरलो आहोत किंवा आता जे सर्वसाधारणपणे बघितले जात नाहीत ते खेळले जात नाहीत, अशा प्रकारचे गेम्स पण खेळले जातात. मुलांमुळे मुलांमध्ये एक प्रकारची आता प्रकारची जागरूकता निर्माण होते या खेळांबद्दल किंवा अशा प्रकारचे पण खेळ आहेत हे लोकांना मुलांना समजतं. ज्यावेळेला हा समर कॅम्प लागला त्यानंतर अगोदर मुलं काय करत होती, टीव्ही, मोबाईल, टॉम अँड जेरी, छोटा भीम यामध्ये सगळे गुंतून राहायचे. पण हा इथे ॲक्च्युली कॅम्प ज्यावेळेला जॉईन केला त्यावेळेपासून त्यांना काय झालं की वेगवेगळ्या गेम्सची आवड निर्माण झाली. आता ॲक्च्युली हा 4-5 डेज कॅम्प चालू झालेला आहे. त्यामध्ये त्यांनी आज 2 दिवस खो खो गेम घेतली, त्यानंतर लगोरी घेतली. त्यामधून मुलांना काय झालेलं आहे की इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. हे मैदानी खेळ आहेत त्यांचा. गावातील मुलं बऱ्यापैकी त्यांना मैदानी खेळांची ओळख असते, शारीरिक क्षमता बऱ्यापैकी त्यांच्या विकसित झालेल्या असतात. पण एक शहरी भागातली मुलं बघितली तर ती घरात राहणं पसंत करतात. एक छोटं कुटुंब आणि मोबाईल किंवा कम्प्युटर, टीव्ही यातच त्यांना जास्त आवड निर्माण होते. पण अशा चांगल्या उपक्रमातनं या समर कॅम्पच्या निमित्तानं या मुलांना खुल्या वातावरणात राहून मोकळा श्वास घेत मैदानी खेळांची ओळख होते. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. म्हणजे सुरुवात पाहिली मी तर एक वॉर्मअप करून त्यांना खेळाची सुरुवात तयार करून दिली जाते आणि मग वेगवेगळे खेळ त्यांना इथे घेतले जातात. कॅम्प घेण्याच्या मागचा उद्देश असा की आपला जिल्हा बघायला गेलं तर शैक्षणिक दृष्टीने तो आपला पहिल्या नंबरवरतीच आहे. तर आपल्या जिल्ह्यातून काही स्पोर्ट्समॅन तयार व्हावेत आणि वेगवेगळ्या खेळामध्ये त्यांनी प्राविण्य मिळावं, त्यासाठी ते लोक नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती पण खेळू शकतात. त्यासाठी आम्ही म्हणून ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, त्याच्यानंतर आम्ही तलवारबाजी ठेवलं आहे. यावेळेला मागच्या वर्षी आम्ही किकबॉक्सिंग ठेवलेलं, यावेळेला आणखीन आम्ही एक गेम लगोरी ठेवला आहे. आता हळूहळू जसं कबड्डी सुरू झालं तर कबड्डीला काही तेवढं असं फेम मिळालं नव्हतं. एक प्रो कबड्डी आल्यानंतर भरपूर कॅच पकडला आहे. तसं लगोरीला पण हळूहळू पिकअप मिळू शकतो काही वर्षांमध्ये. आणि आपल्या इकडची मुलं तयार व्हावीत, ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाव्यात आणि त्यांना पण काहीतरी वेगळी गोष्ट तयार होते. अभ्यास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण त्याबरोबरीने एक तुमची ॲक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा कॅम्प घेतो आणि हा कॅम्प 15 दिवसांचा असतो. परत त्यामध्ये आम्ही त्यांना ब्रेकफास्ट वगैरे पण प्रोव्हाइड करतो. मग ब्रेकफास्ट प्रोव्हाइड करताना हल्लीची मुलं कशी की फास्ट फूडकडे डायव्हर्ट झालेली आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याकडनं आपले जे बेसिक जे घरामध्ये बनतं की पोहे असतील, उपमा असेल, दूध पित नाहीत हल्लीची मुलं, तर आम्ही तेच गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि पुढे कॅरी करायच्या आहेत आम्हाला त्या, की तुम्हाला हळूहळू त्या गोष्टीची सवय लागेल. कारण पालकांचं पण लास्ट टाईम असंच होतं की आमची मुलं दूध पित नाही, आमच्या घरी हे खात नाही ते खात नाही. पण इकडनं 15 दिवस गेल्यानंतर खूप काही मोठा बदल होत नाही, पण त्यांना ती एक बाबा पोहे आता इथे खेळल्यानंतर भूक लागलेली असते, मग ती तेव्हा ती गोड लागतात त्या सगळ्या गोष्टी आणि ते पुढे ती लोक खायला सुरुवात करतात. परेश राऊत, कोकण 9, कुडाळ.